डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि डोंबिवली रनर ग्रुपच्या वतीने मैत्री दिनाचं औचित्य साधत डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन 2024 आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 1.6 किलोमीटरचा फन रन अशा टप्प्यात झाली. लहान मुलांपासून तरुण, वृद्ध, नागरिक, महिलांनी, हजारो डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. अप्पा दातार चौकापासून घारडा सर्कलपर्यंत रवींद्र चव्हाण स्पर्धेत सहभागी झाले होते. यावेळी ढोलच्या तालावर रवींद्र चव्हाण थिरकताना दिसून आले. मी 1.5 किलोमीटरची फन रन जी होतो त्यामध्ये मी चाललो आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या समाजातील अनेक जण त्यांच्या वेशभूषेमध्ये वाद्य रुंद वाजवत होती. कुठेतरी भांगडा सुरू होता, कुठेतरी ढोलताशा सुरू होता, कुठेतरी साऊथ इंडियन मंडळी जी आहेत त्यांची असणारे त्यांची वाद्य वाजवण्याचा वाजवून या सगळ्यांना चेअरअप करत होती. या सर्व ठिकाणी आम्ही उभे राहिलो, त्यांना सर्वांबरोबर त्यांच्या आनंदात आम्ही सर्वजण सहभागी झालो. खऱ्या अर्थाने आजचा हा रविवार डोंबिवलीकरांसाठी एक आगळा वेगळा रविवार होता आणि प्रत्येक वर्षी फ्रेंडशिप डेच्या दिवशी अशा पद्धतीने जी मॅरेथॉन आयोजित करावी असं सर्व डोंबिवलीकर आम्ही चालत असताना सांगत होते आणि आम्ही KDRच्या पूर्ण ग्रुपला सांगितलं की तुम्ही सर्वांनी मिळून हे आयोजन करा, आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर असू.